आईला गेल्यावर माझ्या जीवाला वाटतंय बर, मुंबईला गेल्यावर माझ्या जीवाला वाटतंय बर, जरांगे पाटलाला बाय म्या पाहिलंय पाहिलंय डोळ भर, जरांगे पाटलाला पाहिलंय बाय म्या पाहिलंय डोळ भर। मनोज जरांगे पाटील सकाळी साधारण 9:30 दरम्यान ते आंतरवाली सराटीमध्ये निघाले होते, मुंबईकडे ते कूच करतायत, रात्री बीड मध्ये त्यांचा मुक्काम आहे, संध्याकाळचे जवळचे 6:30 वाजलेले आहेत आणि अजूनही एक तळेवाडे नावाचं गाव आहे जे बीड मध्ये आहे आणि तिथे आता अनेक जे गावकरी तिथले ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत, मोठ्या प्रमाणावर महिला इथे आता जमा झालेल्या आहेत आणि या हायवेला हायवेच्या बाजूला या महिला बसलेल्या आहेत, जरांगे पाटलांची वाट बघतायत आणि जरांगे पाटील कधी येईल त्यांचं आम्ही स्वागत करू, त्यांना ऑप्शन त्यांना करायचं आहे आणि म्हणूनच या महिला इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला आलेल्या बघतोय। इथे रांगोळी सुद्धा भली मोठी काढलेली आहे, सुस्वागतम चलो मुंबई आता माघार नाही असं या रांगोळीवर लिहिलेलं आहे आणि मुंबईत जाऊन आरक्षण घ्यायचंच मागे हटायचं नाही असाच एक प्रकारचा संदेश सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। इथे आपल्यासोबत काही गावकरी आहेत, इथे काही छोटे जरंगे सुद्धा आहेत, ही मुलं सुद्धा सकाळपासून खरं तर जरंगे पाटलांची वाट बघतायत, जरांगे पाटलांचं चेहरा असलेलं मुकुट त्यांनी घातलेलं आहे आणि ते सुद्धा जरांगेंची वाट बघतायत की ते कधी येतील, त्यांचं स्वागत त्यांना करायचं, त्यांना भेटायचंय, त्यांची इच्छा आहे, आपण त्यांच्या पालकांशी बोलूयात आणि मग मुलांशी बोलूयात, इथले काही गावातले कार्यकर्ते त्यांच्याशी आधी बोलूयात, काय सांगाल, तयारी चालू आहे, जरांगे पाटील येत आहेत, कशी तयारी तुमची? तर तयारी तर एक नंबर झालेली आहे आणि खूप संख्या लोकसंख्या खूप प्रमाणात आहे, लोक पण खूप आहेत, आता गेवराईमध्येच खूप टाइम लागलेला आहे आणि सगळ्याला आरक्षणाबद्दल खूप इच्छा शक्ती आहे, लोक स्वतःहून खूप मोठा प्रतिसाद देत आहेत। एक दोन छोटे जरंगे आम्ही बघतोय, जरंगे पाटील बघतोय, यांचे बाबा सुद्धा इथे आहेत, काय यांच्या कशी प्रेरणा मिळाली यांना, हे तुम्ही घालून आणले त्यांना? ते सर्वजण आज जरांगे पाटील मुंबईला निघाले असता आम्हाला सर्वांना माझ्यासोबत ते यायचं म्हणले, आम्हाला पण मुंबईला येण्याची हे म्हणले आरक्षण इच्छा आहे, आम्हाला पण आरक्षण हवंय मिळालं पाहिजे असं म्हणून ते आले सोबत। तुम्ही तयार केलंय का, कुठनं आणले हे? तयार करूनच आणलेलं आहे। तुम्ही तुमच्या मुलांना खर तर एक प्रकारे छोटे जरांगे केलेले आहात, तुम्हाला विश्वास वाटतो की जरांगे पाटील तुम्हाला आरक्षण मिळवून देतील? हा 100% विश्वास वाटतो की जरांगे पाटील आम्हाला आरक्षण मिळवून देतील। आपण याच्याशी थोडस बोलायचा प्रयत्न करूयात, बाळा तुझं नाव काय? मनोज। तू आज जरांगे पाटील झालेला आहेस, छोटा जरांगे झालेला आहेस, कसं वाटतं तुला? मला असं लढणार आणि आरक्षण मिळणार, आम्ही सगळे जरांगे पाटील। तुम्ही सगळे जरांगे पाटील? कधीपासून थांबलाय इथे, कधीपासून वाट बघतोय? 2-3-4 वाजता हे असे छोटे बच्चे आहेत ते, ज्यांनी खर तर आपण त्यांना छोटे जरांगे म्हणू शकतो, इथे दुपारपासून ते खर तर थांबलेले आहेत आणि जरांगे पाटलांची वाट बघतायत, ते कधी येतील त्यांना भेटायची, त्यांना असे आपण काही अजून गावकरी त्यांच्याशी सुद्धा बोलायचा प्रयत्न करू। आम्ही बघतोय की टप्प्याटप्प्यात स्वागत होतोय, लोक मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत, तुम्ही सुद्धा इथे वाट बघताय, कधीपासून थांबलेले आहात? आम्ही 2 वाजल्यापासून थांबलेलो आहोत आणि सर्वांना आरक्षण भेटावं ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्व एकजुटीने निस्वार्थपणे सगळं मदत करत आहेत, कुणी आपापल्या गॅरेजची दवाखान्याची, कुणी आपापल्या माध्यमातून खाण्याची सोय करत आहेत, जाण्याची सोय करत आहेत, सर्वजण एकजुटीने आणि एक ताकदीने आम्ही सोबत आहोत। पण आम्ही बघतोय की सगळी लोक येत आहेत, तुम्ही सुद्धा मुंबईला कदाचित जाणार असाल, काय वाटतं मनोज जरांगेंवर एवढा विश्वास कसा आहे की ते आरक्षण मिळवून देतील? कारण की ते आतापर्यंत मॅनेज झालेले नाहीत आणि त्यांचा लढा या आजपासून गेली 10-11 वर्षापासून लढत आहेत आणि त्यांचं एकमेव ठाम मत आहे की सर्वसामान्य मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ते इकून भीतूनच आणि ती मिळून देतील हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे। पण जरांगे पाटील आता आजपासून परत उपोषण सुद्धा करणार आहे, त्यांनी सकाळी जाहीर केलं की मी मुंबईत जाऊन उपोषण करणार होतो पण मी आता इथनच उपोषणाला सुरुवात करणार आहे, काय सल्ला आहे तुमचा त्यांना? त्यांचा जो निर्णय आहे तो आजपर्यंत योग्यच निर्णय आहे, त्यांनी कोणताही निर्णय आधीपर्यंत चुकीचा घेतलेला नाही आहे, त्यांचं संयमाने आणि शांतीने आंदोलन चालू आहे आणि उपोषण पण आजपर्यंत। खरं तर बैठक चालू आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांची, आशा आहे की त्यातनं काहीतरी तोडगा काढू शकतील, जिल्हाधिकाऱ्यांची सगळ्यांची बैठक घेतात, काय वाटतं तुम्हाला मनोज जरांगे मुंबई पर्यंत जाण्यापर्यंत काही तोडगा निघेल की मुंबईत त्यांना जावंच लागेल? नाही, तोडगा निघेल तर हा 100% तोडगा निघणारच आहे आणि ही आम्हाला खूप मोठी म्हणजे त्याच्यावर आम्हाला इच्छा आहे की त्यांनी पटकन तोडगा काढावं आणि आम्हाला एवढं आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत, जरांगे पाटील आम्हाला आरक्षण देऊनच राहणार आहेत।
पण किती तुमच्या गावातली लोक जे मुंबईला निघणार आहेत, किती लोकांनी तयारी केली अशी? जवळपास 50 लोक आहेत जे की आमच्या गावातून मुंबईला चाललेले आहेत, आणि त्यांना वाट लावण्यासाठी जसं जरंगे पाटील आम्हाला आदेशित केलं होतं की ज्या वेळेस आपले मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने वाटचाल करतील, कूच करतील, त्यावेळेस पूर्ण गावकऱ्यांनी महिला भगिनीसह लहान लेकरांसह अक्षरशः खोटं सांगत नाही, माझे आई वडील, माझे पुतणे, माझे लहाने भाऊ, माझी भाऊजाई, सगळे माझे परिवार, पूर्ण माझं तळेवाडी गाव कुटुंबासहित या ठिकाणी हजर झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, काय विश्वास वाटतं की मनोज जरंगे पाटील हे आरक्षण मिळवून देतील, मिळणारच आहे, सरकार अजून काही निर्णय घेत नाहीये, काय वाटतं? वाटायची काही शंकाच नाही सर. तुम्ही पाहिलेलं आतापर्यंत ज्याप्रमाणे जरंगे पाटलांनी अगोदर 40 दिवसाची मुदत दिली होती, त्यानंतर त्यांनी 30 दिवसाची माहिती तर पुन्हा 40 दिवसाची दिली, आणि त्याच्या अगोदर पण त्यांनी ज्यावेळेस उपोषण केले, आंदोलन केले, त्यावेळेस त्यांची जी ठोस भूमिका कायम त्यांनी ठेवलेली आहे ती आजपर्यंत कायम त्रिकालावादी सत्य की तो माणूस कुठेही असणार तडजोड करत नाही, आणि त्या असणाऱ्या निस्वार्थीपणाच्या स्वभावामुळे आज जरंगे पाटील या महाराष्ट्र सरकारला अवजड झालेले आहेत. त्यांना त्यांच्या शब्दाला मान दिल्याशिवाय आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तर इथे खरं तर बघितलं तर ते सगळे जे कार्यकर्ते मराठा बांधव आहेत ते स्वागत करतात. इथे लहान लहान काही मुलं सुद्धा आलेली आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा जरंगे पाटलांचं स्वागत होणार आहेत. आणि संध्याकाळ झालेली असली 4-5 तासापासून खरं तर ते वाट बघतायत, पण उत्साह कुठे कमी झालेला नाहीये. जरंगे पाटलांचं स्वागत ते करणार आहेत, अजूनही त्यांची वाट बघतायत, त्यांच्या येण्याकडे डोळे आहेत सगळ्यांचे, परंतु उत्साह आहे. सगळ्या घरातली लोक असतील, लहान थोर असतील, हे सगळेच इथे जमा झालेले आहेत. आणि जरंगे पाटील कधी येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत कधी करतोय, हा सगळा उत्साह या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतोय. आणि आपण बघतो की महिला असतील की लहान मुलं असतील ते सगळे इथे आलेले. आपण काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करू, कधीपासून इथे वाट बघताय? मी सकाळपासून आलेलो आहे. किती महिला आहेत इथे सगळ्या, तुम्ही कधीपासून आलेला आहात? आम्ही सकाळपासून आलेलो, 7-7:30 वाजल्यापासून आलेलो आहोत. काय उत्साह आहे, तुम्ही त्यांच्या स्वागताला थांबलेला आहात, जरंगे पाटलांना आधी कधी भेटलेला आहात का पहिल्यांदा बघणार आहात? भेटलेलो, आरक्षणासाठी इथं बसलो आम्ही, येऊ आधी भेटलेलो. आजी कधीपासून थांबला इकडे? सकाळपासून, सकाळपासून आहेत आम्ही, आम्हाला आरक्षण भेटा म्हणून आम्ही सकाळपासून आहेत. जरंगे पाटलांना भेटायला थांबलाय? जरंगे पाटील भेटायला, स्वागत करायला. ते तिकडे आरक्षण मागायला चालले म्हणून आम्ही स्वागत करायला त्यांचं बसलो, तिथं सकाळपासून बसलो आम्ही, इथं 10 वाजल्यापासून. गावात काय व्यवस्था आहे, कशी व्यवस्था केलेली सगळी? कोण मुंबईला किती लोक जाणार? आमच्या गावातले मुलं जाणार आहेत, मुंबईला व्यवस्था केली त्यांनी जाण्याची. पण काय वाटतं तुम्हाला की आरक्षण मिळणारच यावेळेस? आम्हाला मुलासाठी आरक्षण भेटावं आमच्या म्हणून आम्हाला त्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू, आमच्या मुलासाठी भेटावं म्हणून आमची इच्छा आहे. काय पाहिजे आरक्षण, काय अडचणी आल्या त्या आरक्षण नसल्यामुळे? शिक्षणात असेल, नोकरी, नोकरीला आमच्या म्हातारे व्हायची बारी झाली सर आमची मुलं, त्यांनी तरी आरक्षण ते कमी मार्कावाले पुढे गेले, जास्त वाले मागे राहायला लागले, त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे मुलाला, मुलांसाठी. आमच्या वाटतं आरक्षण मिळाल्याने प्रश्न सुटतील? आम्हाला हो सुटतील वाटतं. तर आपण बघतोय की इथे अनेक महिला आहेत की ज्या खर तर जरंगे पाटलांच्या स्वागताला थांबलेल्या आहेत, एक काहीतरी गाणं सुद्धा तयार केलेलं, आपण त्यांचं गाणं ऐकूयात. कुठलं गाणं तयार केलं तुम्ही? आम्ही त्यांच्यावरच रचिलंय हा गाणं. मुंबईला गेल्यावर माझ्या जीवाला वाटतंय बर, मुंबईला गेल्यावर माझ्या जीवाला वाटतंय बर, जरंगे पाटलाला बाय म्या पाहिलंय पाहिलंय डोळ भर, जरंगे पाटलाला पाहिलंय बाय म्या पाहिलंय डोळ भर, मुंबईला गेल्यावर माझ्या जीवाला वाटतंय बर, मुंबईला गेल्यावर माझ्या जीवाला वाटतंय बर, जरंगे पाटलाला आरक्षण दिल्यावर बाय म्या झेलय वरच्यावर, जरंगे पाटलाला आरक्षण दिल्यावर बाय म्या झेलय वरच्यावर. धन्यवाद. खरं तर ह्या सगळ्या महिलांनी एक गाणं रचलेलं आहे जरंगे पाटलांवर, आणि मुंबईला जाण्यावर त्यांचं सगळं गाणं आहे, आणि त्यांचं स्वागतासाठी हे सगळे थांबलेले आहेत. खरं तर असेच गाव अनेक गावांमध्ये असंच जे सगळे जे गावकरी आहेत, मराठा बांधव आहेत, ते जमा होत आहेत आणि जरंगे पाटलांचं स्वागत त्यांना करायचं आहे, एक आनंद सुद्धा चेहऱ्यावर. आणि हेच जरंगे पाटील आमचे नेते आहेत आणि तेच आम्हाला आरक्षण मिळवून देतील हा विश्वास सुद्धा आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसह इशर चिस्ती
राहुल गायकवाड, अंतरवाले सराठी।